हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष विकास दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपाळराव सरनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली आहे. यावेळेस जिल्हाध्यक्ष महेंद्रपुरी, विकास दळवी, भीमराव बोखारे, विलास लासुरे, गजानन देशमुख, गोवर्धन खंदारे, सचिन रामा सारंग, अहमद लक्ष्मण मालकर, गोपाल सातपुते, शिवशंकर निरगुडे, संदीप घुगे, सुरेश कीर्तने, विश्वनाथ देशमुख, रमेश आढळकर, गजानन मगर, प्रल्हाद चव्हाण, गंगाधर अडकिने, मनीषा थोरात, पल्लवी अटल, गंगासागर पंडित, आदिनाथ दशरथे, गजानन पवार, शीला ढगे, गजानन मगर, निळकंठ भादलकर, भागवत वाघ आदीसह जिल्हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. गोविंद देशमुख, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.